काही प्रस्थापित मराठा राजकीय नेत्यांनी जरंगे नावाच्या माकडाला समोर करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीबाई फुले, माता फातेमा, राजे यशवंतराव होळकर, राजे मल्हारराव होळकर, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत गाडगे बाबा, संत गोरोबा काका, संत सेवालाल, अन्नभाऊ साठे आणि सकल बहुजनांच्या कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, पूर्ण आयुष्य खर्ची घातलं, अशा सर्वच महामानवांना माझं त्रिवार अभिवादन. विचार मंचावर आमचे मोर्चे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि आताच ज्यांनी आपल्याला गाण्याच्या प्रबोधनामधून आपल्याला सादर करण्याचं काम केलं असेल, सचिन भाऊ माळे आणि शीतलताई साठे आणि त्यांची टीम या तालुक्यातून, अहमदपूर तालुका असेल चाकूर तालुक्यातून जमवलेला तळमळीचा सकल ओबीसी समाज आणि समाजाला आवाहन करून जमवणारे तळमळीचे सर्वच ओबीसी कार्यकर्ते, ओबीसीचा बुलंद आवाज करणारे सर्वच कार्यकर्ते बांधवांनो, गेल्या 12 महिने झाले या राज्यामध्ये ओबीसीच्या विरोधात झुंडशाही निर्माण करण्याचं काम काही प्रस्थापित मराठा राजकीय नेत्यांनी जरंगे नावाच्या माकडाला समोर करून ओबीसीमध्ये दहशत माजवण्याचं काम केलं. माझ्या अनेक ओबीसी बांधवावर, माझ्या छोट्या छोट्या ओबीसी घटकावर हल्ले करण्याचं काम केलं, ज्यामध्ये माजलगाव तालुक्यातील काही नावी समाजाच्या दुकाना जाण्याचं काम, दुकाना फोडण्याचं काम त्या झुंडशाहीने केलं, ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपल्या ओबीसी व्यावसायिकांचे हॉटेल जाळण्याचं काम असल, दुकानं फोडण्याचं काम असल, राज्यामध्ये ओबीसी नेत्यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्याचं, गाड्या जाळण्याचं काम करून या राज्यामध्ये दहशत माजवण्याचं काम, दहशतीचं चित्र निर्माण करण्याचं काम या झुंडशाहीनं केलं. तरी सुद्धा आपण शांत होतो, परंतु आता शांत राहायची वेळ निघून गेलेली आहे. आपण किती दिवस शांत राहायचं? झुंडशाही करण्याचं कारण काय आहे? झुंडशाही त्यांनी का करावी? त्याला आरक्षण लागतंय. आपण त्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही, आपण त्यांच्या आरक्षणाला नेहमी पाठिंबा देत आलो, परंतु त्यांना आरक्षण कशातून लागतंय? ओबीसी मधून. कारण त्यांना तुम्ही कुठेतरी पंचायत समितीच्या सभागृहात, जिल्हा परिषदेच्या सभागृहात, नगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही कुठेतरी ओबीसी प्रतिनिधित्व करू लागलेले पाहू लागत नाही, पाहू शकत नाही. मग त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि ह्या राज्यातील सर्वच मराठा नेत्यांनी एकीकडून षडयंत्र करून जरांगे नावाच्या पाचवी नापासाला समोर केलं आणि मागवण्याचं काम केलं. बांधवांनो, आंतरवाली सराठी जरांगे नावाच्या माणसानं उपोषण सुरू केलेलं असताना त्या राज्यामधून, विशेषतः मराठवाड्यामधून आपल्या ओबीसी बांधवांनी सुद्धा त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम केलं. सुरुवातीला फक्त आम्हाला मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे असं तो आंदोलक म्हणू लागला, परंतु आपल्या जीवावर आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर त्याची भाषा बदलली.
आणि तो काय म्हणायला लागला, मला ओबीसीतूनच आरक्षण हवे. तो काय बोलू लागला, या राज्यामध्ये अनेक आपले लढवय नेते आहेत, ज्यामध्ये नवीन छगनदारजी भुजबळ साहेब असतील, ज्यांनी प्रकाश अण्णा शेंडगे असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, महादेवराव जानकर असतील, अनेक नेत्यांना सोबत घेऊन शब्बीर अन्सारी असतील, अशा अनेक नेत्यांची मोठ बांधून त्या अडचणीच्या काळामध्ये अनेक महाविद्यालय मेळावे घेण्याचं काम केलं, ओबीसीला संरक्षण देण्याचं काम केलं. मग भुजबळ साहेबांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबावर वारंवार टीकास्त्र सोडण्याचं काम केली. गरीब भाषेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून हातातून नापास माणूस आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना शिव्या देण्याचं काम करत होता. तरी सुद्धा आपण शांत आहोत, परंतु आता शांत राहायचं नाही. विधानसभा जवळ आलेले, कुणाच्या बापाला घाबरायचं नाही, कुणाची ही जहागिरी नाही, हे राज्य कुणाच्या बापाचं नाही, हे राज्य छत्रपती शिवरायांचं, राजश्री शाहू महाराजांचं, महात्मा फुलेंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सर्वच महामहापुरुषांचं हे राज्य आहे.